नमस्कार। काल आपण जो सिलिकॉन रबरचा हातांचा डाय टाकला, तसं मी काल तुम्हाला फोटोमध्ये स्वामींचा पण सिलिकॉनचा डाय तयार असं सांगितलं होतं। आज आपल्याला फायबरचा डाय टाकायचा आहे। हा जो फायबरचा डाय टाकताना मी दाखवणार आहे, तसाच आपण मातीच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर सुद्धा फायबरचा डाय टाकू शकतो। पद्धत एकच असणार आहे। ही मी माती लावलेली आहे पार्टिंगसाठी, म्हणजे ह्या फायबरच्या डायचे तीन पार्ट पडणार आहेत। तिन्ही पार्ट मी तुम्हाला दाखवणार नाही, तिन्ही पार्टची पद्धत एकच असणार आहे। तर हा स्वामींची पूर्ण मूर्ती आहे। त्याच्यानंतर ही माती ज्याच्या आपण लोळ्या करून घेतलेल्या आहेत, हे रेझिन आहे ज्याच्यामध्ये कोबाल्ट मिक्स केलेलं नाही आहे। हे दुसरं रेझिन आहे ज्याच्यामध्ये कोबाल्ट मिक्स केलेलं आहे। रेझिन हार्ड व्हावं याच्यासाठी आपल्याकडे दोन हार्डनर असतात। एक रेझिनमध्ये आपण मिक्स करून घेतो आणि एक या बुदलीमध्ये ट्रान्सपरंट आहे। हे ब्लू असतं आणि हे व्हाईट असतं, ट्रान्सपरंट असतं। ब्लू आपण याच्यात ऑलरेडी मिक्स केलेलं आहे। ही मॅट आहे, ॲक्च्युली फायबर मॅट, फायबरचा साचा असं जेव्हा म्हटलं होतं तेव्हा फायबर मॅट म्हणजे ही मॅट। आपण आपल्या साच्याला ब्रशच्या साह्याने रेझिन लावणार आहोत। रेझिनचा थोडासा कोट सुकला की त्याच्यावर मॅट लावणार आहोत आणि मॅटचे 2 ते 3 कोट आपण सुक झाल्यानंतर आपला हा साचा कम्प्लीट होणार आहे। नमस्कार। ह्या रेझिनमध्ये आपण हार्डनर टाकलेलं आहे। हे हार्डनर मिक्स करून घेतलं जातं। हार्डनर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पण ते ब्रशनी ह्या सगळ्या रबरच्या साच्यावर लावणार आहोत। जेव्हा आपण माती ह्या पार्टिंग लाईनसाठी वापरतो तेव्हा माती ओली असल्या कारणाने रेझिन थोडंसं चिकट राहण्याची शक्यता असते। जर आपल्याला तो चिकटपणा नको असेल तर ह्या मातीवर आपण रंग लावू शकतो। आपल्या हातामध्ये आपण हँडग्लोव्ज घालून एवढ्यासाठी घेतलेले आहेत की रेझिन जर का आपल्या वरच्या स्किनला लागलं तर थोडीशी खाज वगैरे येऊ शकते। फायबरसुद्धा जर आपल्या वरच्या स्किनला लागलं, फायबर म्हणजे रेझिन वरच्या स्किनला लागणं किंवा आपण जे तुम्हाला मगाशी मॅट दाखवली तीसुद्धा जर का वरच्या स्किनला लागली तर त्यांनी खाज येते अंगाला। ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांच्या स्किनला पुरळ आल्यासारखं होऊ शकतं। त्यामुळे हँडग्लोव्ह घातल्याशिवाय सहसा रेझिन वापरूच नाही। आता जसं मी सगळीकडे याचं कोटिंग करून घेतलं आहे तर आपण सगळ्यात आधी ह्या बॉर्डरला रेझिन लावून घेऊया आणि ब्रशनी मी जसं याच्यात हे रेझिन आहे आता हा कोट केल्यानंतर हे तुम्हाला समोर हे रेझिन सुकल्यासारखं दिसतं आहे। हे रेझिन सुकून गेलं आहे। आता मी ह्याच्यात नुसतं रेझिन घेतलेलं आहे, त्यात हा ब्रश धुवीन म्हणजे ते साफ होईल, नाहीतर थिनरमध्ये आपण ह्या ब्रश धुवू शकतो। थिनरमध्ये ब्रश धुतल्यानंतर जाड्या प्रकारचं कापड घेऊन आपण हा ब्रश ह्याला असा चोळू शकतो। ब्रश धुवायला जर का आपल्याला वेळ झाला तर हा ब्रश कडक होऊन फुकट जाऊ शकतो, त्यामुळे ब्रश वेळेत धुवायचा। किंवा कोबाल्ट जर आपण रेझिनमध्ये कमी टाकलं तर रेझिन सावकाश सुकतं। जसं मी रेझिन आता घेतल्यापासून साधारणपणे 5 ते 6 मिनिटामध्ये ते सुकून गेलं, 5 ते 6 मिनिटापेक्षा पण लवकर ते सुकून गेलं। ह्याच्यापेक्षा जर का आपल्याला स्लो काम करायचं असेल, सावकाश काम करायचं असेल तर कोबाल्ट कमी टाकल्यानंतर हे उशिरा सुकतं। म्हणजे जेव्हा आपल्याला काम हळू करायचं असतं किंवा आपल्याला सवय नसते तेव्हा कोबाल्टचं प्रमाण कमी घ्यायचं असतं। कोबाल्टचं प्रमाण, कोबाल्टमध्ये वेगवेगळ्या ग्रेड असतात, 3
3%, 6% असं कोबाल्ट आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल मिळतं. 3%चं कोबाल्ट जर आपण वापरलं तर आपल्याला ते कमी लागतं, आणि 6% वापरलं तर ते कमी लागतं, आणि 3% वापरलं तर ते जास्त लागतं. त्यामुळे आपण जेव्हा रेझिन घ्याल किंवा कोणी जणा जर का फायबरचा डाय टाकायचा असेल, ह्या सगळ्याची व्यवस्थित माहिती करून घ्या. ह्याबद्दल जर का आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा कोणत्याही प्रकारचं व्यवस्थित तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर माझा फोन नंबर 9987557697 या नंबरवर मला फोन करून मग तुम्ही माझ्याकडनं तुमच्या अडीअडचणी विचारून तुम्ही साचा टाकू शकता. तर आता आपण काम करत असताना हे सुकलेलं फायबर आहे, रेझिन ज्याला आपण पॉलिस्टर रेझिन म्हणतो ते हे सुकल्यानंतर असं झालं आहे, दाबलं तर दगडासारखं कडक झालं आहे. आता ह्याचा माझ्या हाताला गरमसुद्धा लागत आहे. जेव्हा रेझिनचा मोठा अशा प्रकारचा गठ्ठा आपल्याकडे सुकून जातो तर तो गरम होतो, रेझिन तसंही सुकल्यावर गरम होतो. जसं पूर्ण रेझिन लावून घेतल्यानंतर या साच्याला थोडासा चिकटपणा आहे, तर दोन्ही कामं एकदम करता येत नाहीत, आपली धावपळ होऊ नये म्हणून या बॉर्डरवर मी व्यवस्थितपणे हे जे तुकडे केलेले आहेत हे लावतो आहे. हे चिकटतील जसं आपण रबर डाय करत असताना, रबर थोडंसं चिकट असताना त्याच्यावर कापड चिटकवतो, तसं फायबर थोडंसं चिकट असताना आपण हे चिटकून घेतले तर आपल्याला नंतर जर का फास्ट डायचं काम करायचं असेल तर आपण हे आधी लावून घेऊ शकतो सगळीकडे, नंतर रेझिन करून त्याच्यावर फक्त ब्रशनी लावायचं आहे. तर आता आपण ह्याच्यावर मी सगळीकडे ही बॉर्डर लावलेली आहे, रेझिन लावूया. हे आता आपण सगळीकडे मॅट जी लावली आहे त्याच्यावर हे ब्रशनी परत रेझिन लावतो आहोत. हे रेझिन लावत असताना ही मॅट पूर्णपणे भिजली गेली पाहिजे, तरच त्याला मजबूती येते आणि त्याचं फायबर ग्लासचा डाय जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे आपण जेव्हा हे लावतो त्यावर व्यवस्थित रेझिन असं ब्रशनी लावून ते व्यवस्थितपणे आपण दाबून घेऊ शकतो. जर का आपला पीस डिझाईनचा असेल वगैरे तर हे करू शकतो. सगळ्या प्रकारे रेझिन सगळीकडे रेझिन लावून झाल्यानंतर आपण वरती नुसतं रेझिन लावतो आहे, म्हणजे कुठे जर का ते पॉईंट आले असतील तर ते त्यात मिळून जातात. आता आपण ब्रश धुवून टाकणार आहोत. आपण साध्या रेझिनमध्ये ब्रश धुतो आहोत. आपण जी माती लावली होती साच्याला ती आता आपण काढून टाकली, आणि हा जो वरचा सुटासुटा भाग दिसतोय जो पातळ रेझिन लागलेला आहे तो आपण शक्य असेल तर कात्रीने कट करायचा आहे. ह्या बॉर्डरची माती आपण काढल्यानंतर या पूर्ण साईडचा एक कवर आपण साचा टाकणार आहोत, आणि ह्या साईडचा दुसरं कवर टाकणार आहे. असं हे तीन कवरचा एक साचा असेल. जसं मी दरवेळी तुम्हाला सांगतो की मातीच्या साच्यामध्ये अंडरकट असेल तर आपला साचा निघत नाही, तर अंडरकट याचा अर्थ ह्या ज्या गॅप्स असतात हे जे खड्डे असतात तिथे जर का रेझिन किंवा प्लॅस्टर जरी गेलं तरी तो साचा निघत नाही, अडकतो. म्हणून जसं हे कव्हर असल्यामुळे आपल्याला सगळीकडे रेझिन गेलं नाही तरी चालणार आहे, म्हणून आपण या रबरच्या साच्यावर म्हणजे हे जी माती मी लावतो आहे ती आपल्याला एरवी जर मातीची मूर्ती करायची असेल तर त्याला अशी माती लावून चालणार नाही, अंडरकट जर आपण असं केलं तर शेप निघून जाईल. तर रबरच्या साच्यावर कव्हर टाकायचं असेल
तर मात्र आपण अशा प्रकारची माती लावून इथले अंडरकट आपण काढून टाकणार आहोत, जेणेकरून साचा सुपिरियरपणे, कारण हा साचा जो आपण करतो आहोत हा रबरचा साचा इकडे तिकडे हलू नये किंवा तो मऊ असल्यामुळे त्याला थोडा कडकपणा असावा म्हणून हे कवर आपण टाकतो आहोत। त्यामुळे जेव्हा आपल्याला मातीची मूर्ती काढण्यासाठी फायबरचा डाय टाकायचा असेल तर त्यावेळी ही अशा प्रकारची माती लावायची काही गरज नसते, कारण आपली मूर्ती ही सुपिरियर असते, त्यावर अशी माती लावून चालणार नाही। फक्त ही माती जी लावायची ती रबरच्या डायवर प्लॅस्टरचा फायबरचा साचा टाकत असतानाच आपल्याला लावायची आहे। जसं आपण प्लॅस्टरचा मोल्ड रिलीज करण्यासाठी तेल आणि साबणाचं पाणी लावतो, तसं वॅक्सपोल हे जे वॅक्स आहे सहसा फायबर टू फायबर म्हणजे हा जो फायबरचा भाग आपण केला आहे तो सुटावा, तो एकमेकांना चिटकून राहू नये म्हणून फायबरच्या पोर्शनवर आपण हे वॅक्स लावतो। या ठिकाणी आपण मातीचं पाणी लावू शकतो। ही जशी माती मी ह्या पोर्शनला लावलेली आहे पातळ मातीचा लेअर, तसा मातीचा लेअरही लावू शकतो तरीसुद्धा फायबर एकमेकांना चिटकत नाही, पण जेवढा मातीचा लेअर जाड असेल तेवढी तुमची साच्यामध्ये गॅप वाढते, त्यामुळे सहसा माती लावू नये। आणि एक फायबरचं कवर सुकून गार झाल्यानंतर, म्हणजे फायबर जेव्हा सुकतं तेव्हा ते थोडंसं गरम होतं, ते गरम होऊन गार झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडचा साचा टाकावा। जर का तो गरम असताना आपण दुसरा साचा टाकायचा प्रयत्न केला किंवा त्याला गरमपणा थोडासा असताना टाकला तर कदाचित दुसरं कवर पहिल्या कवरला चिटकू शकतो। तसं या रबरच्या भागावर पण मी थोडंसं वॅक्स लावणार आहे। रबरच्या भागावर वॅक्स नाही लावतही चालतं, पण तरी रिलीज व्हायला सुटकायला थोडंसं मदत मिळावी म्हणून हे मी सहीवे लावतो आहे। आता आपले तीन साईडचे साचे टाकून झालेले आहेत। आता आपण याला तीन ह्या साईडला आणि तीन ह्या साईडला अशी हुलं मारणार आहोत। जसा स्वामींचा साचावर आपण फायबरचं कवर केलं, हे कवर झाल्यानंतर ह्याला जे एज दिसतात चार ते जाड्या पॉलिश पेपरनी सगळीकडे घासायचे, कारण हे जर आपण घासले नाही आणि ते जर आपल्या हाताला लागले तर आपल्या हातामध्ये त्याची तुसं जाऊन त्याचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे साचा झाल्यानंतर त्याला सगळीकडे व्यवस्थित लक्ष देऊन घासायचं आहे। हे जरा क्लोजअपमध्ये बघा, म्हणजे हे जी तुसं तुम्हाला दिसतात ती घासलेली, घासल्यानंतर ही व्यवस्थित निघून गेली पाहिजेत, आणि ही निघून गेली असेल तुम्ही सावध असतानाच त्याच्यावर बोट फिरून ते टोचतात का याचा अंदाज घ्या, आणि जर टोचत असतील तर ती परत घासा। जांगळा जाडा पॉलिश पेपर तुम्ही याला वापरू शकता जो हार्डवेअरमध्ये मिळतो, तर व्यवस्थितपणे घासून बोटाने ते गुळगुळीत झाले याची खात्री करून घ्या। ही सगळी खात्री करून झाल्यानंतर हा साचा तिन्ही साईडनी झाका व्यवस्थित घासा। घासल्यानंतर ही साईडची बॉर्डर तुम्ही ग्राइंडरनी साफ करू शकता, कात्रीनी कट करू शकता मगाही सांगितल्याप्रमाणे। जर ह्याच्यावर ग्राइंडर जरी फिरवलं तरी हे सगळं निघून जातं। नंतर आपण ही तीन साईडला तीन होलं मारणार आहोत। आपल्याजवळ ज्या प्रकारचं नटबोल्ट असेल त्या प्रकारच्या नटबोल्टचं हे होल मारायचं आहे। ह्याच्यापेक्षा थोडं मोठं मारलं तरी चालू शकतं, थोडं लहान मारलं तरी चालू शकतं, जेणेकरून आपल्याकडे जो नटबोल्ट उपलब्ध आहेत ते ह्याच्यात जाऊ शकतील। म्हणजे साचा रिलीज केल्यानंतर नटबोल्ट आपण लावायचे आणि नंतर साचा वापरायचा आहे। हा साचा रिलीज केल्यानंतर मी तुम्हाला ह्याच्यातनं जॉईंट कसा करतात
हा एक छोटासा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन. नमस्कार. नमस्कार. काल आपण जो सिलिकॉन रबरचा हातांचा डाय टाकला, तसं मी काल तुम्हाला फोटोमध्ये स्वामींचा पण सिलिकॉनचा डाय तयार असं सांगितलं होतं. आज आपल्याला फायबरचा डाय टाकायचा आहे. हा जो फायबरचा डाय टाकताना मी दाखवणार आहे, तसाच आपण मातीच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर सुद्धा फायबरचा डाय टाकू शकतो. पद्धत एकच असणार आहे. ही मी माती लावलेली आहे पार्टिंगसाठी, म्हणजे ह्या फायबरच्या डायचे तीन पार्ट पडणार आहेत. तिन्ही पार्ट मी तुम्हाला दाखवणार नाही, तिन्ही पार्टची पद्धत एकच असणार आहे. तर हा स्वामींची पूर्ण मूर्ती आहे. त्याच्यानंतर ही माती ज्याच्या आपण लोळ्या करून घेतलेल्या आहेत, हे रेझिन आहे ज्याच्यामध्ये कोबाल्ट मिक्स केलेलं नाही आहे. हे दुसरं रेझिन आहे ज्याच्यामध्ये कोबाल्ट मिक्स केलेलं आहे. रेझिन हार्ड व्हावं याच्यासाठी आपल्याकडे दोन हार्डनर असतात. एक रेझिनमध्ये आपण मिक्स करून घेतो आणि एक या बुदलीमध्ये ट्रान्सपरंट आहे. हे ब्लू असतं आणि हे व्हाईट असतं, ट्रान्सपरंट असतं. ब्लू आपण याच्यात ऑलरेडी मिक्स केलेलं आहे. ही मॅट आहे, ॲक्च्युली फायबर मॅट, फायबरचा साचा असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा फायबर मॅट म्हणजे ही मॅट. आपण आपल्या साच्याला ब्रशच्या साह्याने रेझिन लावणार आहोत. रेझिनचा थोडासा कोट सुकला की त्याच्यावर मॅट लावणार आहोत आणि मॅटचे 2 ते 3 कोट आपण सुक झाल्यानंतर आपला हा साचा कम्प्लीट होणार आहे. नमस्कार. ह्या रेझिनमध्ये आपण हार्डनर टाकलेलं आहे. हे हार्डनर मिक्स करून घेतलं जातं. हार्डनर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण ते ब्रशनी ह्या सगळ्या रबरच्या साच्यावर लावणार आहोत. जेव्हा आपण माती ह्या पार्टिंग लाईनसाठी वापरतो तेव्हा माती ओली असल्या कारणाने रेझिन थोडंसं चिकट राहण्याची शक्यता असते. जर आपल्याला तो चिकटपणा नको असेल तर ह्या मातीवर आपण रंग लावू शकतो. आपल्या हातामध्ये आपण हँडग्लोव्ज घालून एवढ्यासाठी घेतलेले आहेत की रेझिन जर का आपल्या वरच्या स्किनला लागलं तर थोडीशी खाज वगैरे येऊ शकते. फायबरसुद्धा जर आपल्या वरच्या स्किनला लागलं, फायबर म्हणजे रेझिन वरच्या स्किनला लागणं, किंवा आपण जी तुम्हाला मगाशी मॅट दाखवली तीसुद्धा जर का वरच्या स्किनला लागली तर त्यांनी खाज येते अंगाला. ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांच्या स्किनला पुरळ आल्यासारखं होऊ शकतं. त्यामुळे हँडग्लोव्ह घातल्याशिवाय सहसा रेझिन वापरूच नाही. आता जसं मी सगळीकडे याचं कोटिंग करून घेतलं आहे तर आपण सगळ्यात आधी ह्या बॉर्डरला रेझिन लावून घेऊया आणि ब्रशनी मी जसं याच्यात हे रेझिन आहे आता हा कोट केल्यानंतर तुम्हाला समोर हे रेझिन सुकल्यासारखं दिसतं आहे. हे रेझिन सुकून गेलं आहे. आता मी याच्यात नुसतं रेझिन घेतलेलं आहे. त्यात हा ब्रश धुवीन म्हणजे ते साफ होईल, नाही तर थिनरमध्ये आपण ह्या ब्रश धुवू शकतो. थिनरमध्ये ब्रश धुतल्यानंतर जाड्या प्रकारचं कापड घेऊन आपण हा ब्रश ह्याला असा चोळू शकतो. ब्रश धुवायला जर का आपल्याला वेळ झाला तर हा ब्रश कडक होऊन फुकट जाऊ शकतो. त्यामुळे ब्रश वेळीत धुवायचा. किंवा कोबाल्ट जर आपण रेझिनमध्ये कमी टाकलं तर रेझिन सावकाश सुकतं. जसं मी रेझिन आता घेतल्यापासून साधारणपणे 5 ते 6 मिनिटांमध्ये ते सुकून गेलं. 5 ते 6 मिनिटापेक्षा पण लवकर ते सुकून गेलं. ह्याच्यापेक्षा जर का आपल्याला स्लो काम करायचं असेल, सावकाश काम करायचं असेल तर कोबाल्ट कमी टाकल्यानंतर हे उशिरा सुकतं. म्हणजे जेव्हा आपल्याला काम हळू करायचं असतं किंवा आपल्याला सवय नसते तेव्हा कोबाल्टचं प्रमाण कमी घ्यायचं असतं. कोबाल्टचं प्रमाण, कोबाल्टमध्ये
वेगवेगळ्या ग्रेड असतात, 3% 6% असं कोबाल्ट आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल मिळतं. 3% कोबाल्ट जर आपण वापरलं तर आपल्याला ते कमी लागतं, आणि 6% वापरलं तर ते कमी लागतं, आणि 3% वापरलं तर ते जास्त लागतं. त्यामुळे आपण जेव्हा रेझिन घ्याल किंवा कोणी जणा जर का फायबरचा डाय टाकायचा असेल, ह्या सगळ्याची व्यवस्थित माहिती करून घ्या. ह्याबद्दल जर का आपल्याला अधिक माहिती पाहिजे असेल किंवा कोणत्याही प्रकारचं व्यवस्थित तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल, तर माझा फोन नंबर 9987557697 या नंबरवर मला फोन करून मग तुम्ही माझ्याकडनं तुमच्या अडीअडचणी विचारून तुम्ही साचा टाकू शकता. तर आता आपण काम करत असताना हे सुकलेलं फायबर आहे, रेझिन ज्याला आपण पॉलिस्टर रेझिन म्हणतो ते हे सुकल्यानंतर असं झालं आहे, दाबलं तर दगडासारखं कडक झालं आहे. आता ह्याचा माझ्या हाताला गरमसुद्धा लागत आहे. जेव्हा रेझिनचा मोठा अशा प्रकारचा गठ्ठा आपल्याकडे सुकून जातो तर तो गरम होतो, रेझिन तसंही सुकल्यावर गरम होतो. जसं पूर्ण रेझिन लावून घेतल्यानंतर या साच्याला थोडासा चिकटपणा आहे, तर दोन्ही कामं एकदम करता येत नाहीत, आपली धावपळ होऊ नये म्हणून या बॉर्डरवर मी व्यवस्थितपणे हे जे तुकडे केलेले आहेत हे लावतो आहे. हे चिकटतील जसं आपण रबर डाय करत असताना, रबर थोडंसं चिकट असताना त्याच्यावर कापड चिटकवतो, तसं फायबर थोडंसं चिकट असताना आपण हे चिटकून घेतले तर आपल्याला नंतर जर का फास्ट डायचं काम करायचं असेल तर आपण हे आधी लावून घेऊ शकतो सगळीकडे, नंतर रेझिन करून त्याच्यावर फक्त ब्रशनी लावायचं आहे. तर आता आपण ह्याच्यावर मी सगळीकडे ही बॉर्डर लावलेली आहे, रेझिन लावूया. हे आता आपण सगळीकडे मॅट जी लावली आहे त्याच्यावर हे ब्रशनी परत रेझिन लावतो आहोत. हे रेझिन लावत असताना ही मॅट पूर्णपणे भिजली गेली पाहिजे, तरच त्याला मजबूती येते आणि त्याचं फायबर ग्लासचा डाय जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे आपण जेव्हा हे लावतो त्यावर व्यवस्थित रेझिन असं ब्रशनी लावून ते व्यवस्थितपणे आपण दाबून घेऊ शकतो. जर का आपला पीस डिझाईनचा असेल वगैरे तर हे करू शकतो. सगळ्या प्रकारे रेझिन सगळीकडे रेझिन लावून झाल्यानंतर आपण वरती नुसतं रेझिन लावतो आहे, म्हणजे कुठे जर का ते गीत पॉईंट आले असतील तर ते त्यात मिळून जातात. आता आपण ब्रश धुवून टाकणार आहोत. आपण साध्या रेझिनमध्ये ब्रश धुतो आहोत. आपण जी माती लावली होती साच्याला ती आता आपण काढून टाकली आहे, आणि हा जो वरचा सुटासुटा भाग दिसतोय जो पातळ रेझिन लागलेला आहे तो आपण शक्य असेल तर कात्रीने कट करायचा आहे. ह्या बॉर्डरची माती आपण काढल्यानंतर ह्या पूर्ण साईडचा एक कवर आपण साचा टाकणार आहोत, आणि ह्या साईडचा दुसरं कवर टाकणार आहे. असं हे तीन कवरचा एक साचा असेल. जसं मी दरवेळी तुम्हाला सांगतो की मातीच्या साच्यामध्ये अंडरकट असेल तर आपला साचा निघत नाही, तर अंडरकट याचा अर्थ ह्या ज्या गॅप्स असतात हे जे खड्डे असतात तिथे जर का रेझिन किंवा प्लॅस्टर जरी गेलं तरी तो साचा निघत नाही, अडकतो. म्हणून जसं हे कव्हर असल्यामुळे आपल्याला सगळीकडे रेझिन गेलं नाही तरी चालणार आहे, म्हणून आपण ह्या रबरच्या साच्यावर म्हणजे हे जी माती मी लावतो आहे ती आपल्याला एरवी जर मातीची मूर्ती करायची असेल तर त्याला अशी माती लावून चालणार नाही, अंडरकट जर आपण असं केलं तर शेप निघून जाईल.
तर रबरच्या साच्यावर कवर टाकायचं असेल तर मात्र आपण अशा प्रकारची माती लावून घेतले अंडरकट आपण काढून टाकणार आहोत, जेणेकरून साचा सुपिरियरपणे, कारण हा साचा जो आपण करतो आहोत हा रबरचा साचा इकडे तिकडे हलू नये किंवा तो मऊ असल्यामुळे त्याला थोडा कडकपणा असावा म्हणून हे कवर आपण टाकतो आहोत। त्यामुळे जेव्हा आपल्याला मातीची मूर्ती काढण्यासाठी फायबरचा डाय टाकायचा असेल तर त्यावेळी ही अशा प्रकारची माती लावायची काही गरज नसते, कारण आपली मूर्ती ही सुपिरियर असते, त्यावर अशी माती लावून चालणार नाही। फक्त ही माती जी लावायची ती रबरच्या डायवर प्लॅस्टरचा फायबरचा साचा टाकत असतानाच आपल्याला लावायची आहे। जसं आपण प्लॅस्टरचा मोल्ड रिलीज करण्यासाठी तेल आणि साबणाचं पाणी लावतो, तसं वॅक्सपोल हे जे वॅक्स आहे सहसा फायबर टू फायबर म्हणजे हा जो फायबरचा भाग आपण केला आहे तो सुटावा, तो एकमेकांना चिटकून राहू नये म्हणून फायबरच्या पोर्शनवर आपण हे वॅक्स लावतो। या ठिकाणी आपण मातीचं पाणी लावू शकतो। ही जशी माती मी ह्या पोर्शनला लावलेली आहे पातळ मातीचा लेअर, तसा मातीचा लेअरही लावू शकतो तरीसुद्धा फायबर एकमेकांना चिटकत नाही, पण जेवढा मातीचा लेअर जाड असेल तेवढी तुमची साच्यामध्ये गॅप वाढते, त्यामुळे सहसा माती लावू नये। आणि एक फायबरचं कवर सुकून गार झाल्यानंतर, म्हणजे फायबर जेव्हा सुकतं तेव्हा ते थोडंसं गरम होतं, ते गरम होऊन गार झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडचा साचा टाकावा। जर का तो गरम असताना आपण दुसरा साचा टाकायचा प्रयत्न केला किंवा त्याला गरमपणा थोडासा असताना टाकला तर कदाचित दुसरं कवर पहिल्या कवरला चिटकू शकतं। तसं या रबरच्या भागावर पण मी थोडंसं वॅक्स लावणार आहे। रबरच्या भागावर वॅक्स नाही लावलं तरी चालतं, पण तरी रिलीज व्हायला सुटकायला थोडंसं मदत मिळावी म्हणून मी सहीवे लावतो आहे। आता आपले तीन साईडचे साचे टाकून झालेले आहेत। आता आपण याला तीन ह्या साईडला आणि तीन ह्या साईडला अशी हुलं मारणार आहोत। जसा स्वामींचा साचावर आपण फायबरचं कवर केलं, हे कवर झाल्यानंतर ह्याला जे एज दिसतात चार ते जाड्या पॉलिश पेपरनी सगळीकडे घासायचे आहेत, कारण हे जर आपण घासले नाही आणि ते जर आपल्या हाताला लागले तर आपल्या हातामध्ये त्याची तुसं जाऊन त्याचा त्रास होऊ शकतो। त्यामुळे साचा झाल्यानंतर त्याला सगळीकडे व्यवस्थित लक्ष देऊन घासायचं आहे। हे जरा क्लोजअपमध्ये बघा, म्हणजे हे जी तुसं तुम्हाला दिसतात ती घासलेली, घासल्यानंतर ही व्यवस्थित निघून गेली पाहिजेत, आणि ही निघून गेली असेल तुम्ही सावध असतानाच त्याच्यावर बोट फिरून ते टोचतात का याचा अंदाज घ्या, आणि जर टोचत असतील तर ती परत घासा। चांगला जाडा पॉलिश पेपर तुम्ही याला वापरू शकता जो हार्डवेअरमध्ये मिळतो, तर व्यवस्थितपणे घासून बोटाने ते गुळगुळीत झाले याची खात्री करून घ्या। ही सगळी खात्री करून झाल्यानंतर हा साचा तिन्ही साईडनी झाका व्यवस्थित घासा। घासल्यानंतर ही साळीची बॉर्डर तुम्ही ग्राइंडरनी साफ करू शकता, कात्रीनी कट करू शकता मगाही सांगितल्याप्रमाणे। जर ह्याच्यावर ग्राइंडर जरी फिरवलं तरी हे सगळं निघून जातं। नंतर आपण ही तीन साईडला तीन होलं मारणार आहोत। नटबोल्ट असेल त्या प्रकारच्या नटबोल्टचं हे होल मारायचं आहे। ह्याच्यापेक्षा थोडं मोठं मारलं तरी चालू शकतं, थोडं लहान मारलं तरी चालू शकतं, जेणेकरून आपल्याकडे जो नटबोल्ट उपलब्ध आहेत ते ह्याच्यात जाऊ शकतील। म्हणजे साचा रिलीज केल्यानंतर नटबोल्ट आपण लावायचे आणि नंतर साचा वापरायचा आहे। हा साचा रिलीज केल्यानंतर मी तुम्हाला ह्याच्यातनं
जॉईंट कसा करतात हा एक छोटासा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन. नमस्कार. जसं आपण रेझिन पातळ करून घेतलं तसं जे तुम्हाला मी रेझिन दाखवलं आहे त्याच्यामध्ये आपण हे प्लॅस्टर किंवा ATH पावडर किंवा संजीरा पावडर मिक्स करून अशी एक पेस्ट तयार करून घेऊ शकतो. या पेस्टमध्ये आपण हार्डनर टाकणार आहोत. हे हार्डनर व्यवस्थित मिक्स करायचं आहे. पेस्ट असल्यामुळे हार्डनर मिक्स करायला आपल्याला थोडासा वेळ लागेल. आणि हे जी पेस्ट आहे ती आपण आपला जो पायाचा डाय आपण टाकला होता पायाचा आणि हाताचा त्याच्यावरही मी पेस्ट लावतो. म्हणजे या पेस्ट सुकल्यानंतर सुद्धा डाय तयार होईल. ही पेस्ट लावल्यामुळे फायदा असा होतो की जेव्हा आपल्याला ह्याच्यातनं मातीची मूर्ती काढायची असेल, आता ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे डिटेल्स नव्हते, पण जर का आपल्याला मातीची मूर्तीचा डाय टाकायचा असेल तर त्यावेळी अशा प्रकारची पेस्ट करून आपण जर ती टाकली तर आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. गॅपमध्ये किंवा डिटेल्समध्ये पेस्ट जाऊन बसते आणि सगळे डिटेल्स व्यवस्थित येतात. जसे हे पीस पेस्ट मी सगळीकडे टाकतो आहे. ही पेस्ट टाकल्यानंतर ही जर का आपल्याला पसरवायची असेल व्यवस्थित कुठेही तर ही सुकायच्या आत आपण जर का ह्याच्यावर हा प्लॅस्टिकचा पेपर ठेवला आणि त्याने जर ही पाहिजे तशी दाबून घेतली तरीसुद्धा आपल्याला ती सगळीकडे पातळ प्रकारे पातळ अशी पसरवता येते. म्हणजे आपल्या हाताला रेझिन पण लागत नाही आणि आपण व्यवस्थितपणे ती पसरवू शकतो. ही पेस्ट पसरवून झाल्यानंतर आपण याच्यावर जसं स्वामींच्या मूर्तीच्या साच्यावर जसं मॅट आणि रेझिन पातळ करून लावलं होतं तसं या पेस्टवर पण आपण लावू शकतो. कारण जेव्हा पेस्टपासून आपण डाय बनवतो तेव्हा तो अनब्रेकेबल होत नाही, तर तो अनब्रेकेबल व्हावा म्हणून आपण त्याच्यावर ह्याच्यानंतरसुद्धा मॅट लावू शकतो. आता हे मी प्लॅस्टिक लावलं आणि हे सगळीकडे मला जसं व्यवस्थित पसरवता आलं तसं हे पसरवलं आहे. आता आपण याच्यावर मॅट लावू शकतो आणि हे मजबूत करू शकतो.